नमस्कार, मी उमेश कुमार आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभेच्या ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस वंचित एखाद्या झंझावातासारखी समोर आली. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकांना अवघे 2 महिने उरलेले आहेत, तसा झंझावात अजून वंचितचा दिसत नाही आहे. अगोदर वंचितनं अशी बातमी समोर आली की 40 जागांची ऑफर काँग्रेसला दिली, आता अशी बातमी आली की 144 जागांची ऑफर दिली आहे. नेमकं वंचितमध्ये काय होतं आहे, वंचितमध्ये काही बिघडलं आहे, वंचित शांत झाली की पुन्हा झंझावातासारखी समोर येणार, आपल्यासोबत वंचितचे सर्वे सर्व आहेत. प्रकाश आंबेडकर बाळासाहेब, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. स्वागत आहे. नेमका आता पहिला प्रश्न आमचा हा आहे की अगोदर 40 बातमी होती आणि आता 144 का? लोकसभेच्या वेळेससुद्धा आम्ही असणारा काँग्रेसबरोबर समझोता करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हारलेल्या 3 वेळा जागा आहेत, त्याच्यापैकी 12 जागा द्या म्हणून आम्ही म्हणालो होतो. आत्ता वर्तमानपत्रातून बातम्या पेरल्या जात आहेत की काँग्रेस जी आहे समझोता करायला तयार आहे, पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की काँग्रेस पक्षाला फार मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे आणि काँग्रेस पक्ष हा असणारा आता आम्हाला वापर करतो आहे अशी असणारी परिस्थिती आहे स्वतःला वाचवण्यासाठी. तेव्हा लोकांसमोर खरी परिस्थिती यावी काय आहे म्हणून मीच परवा दिवशी पत्रकार परिषदेमार्फत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसबरोबर समझोता करायला तयार आहे, 144 जागेवरती काँग्रेसने लढावं आणि 144 जागेवरती वंचितने लढावं हा प्रस्ताव मीच काँग्रेस पक्षाकडे दिलेला आहे. 3 दिवस झाले, अजून काँग्रेस पक्षाकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हा जो सगळा राजकारणातल्या ब्लॅकमेलिंगचा भाग चाललेला आहे त्यामध्ये मागच्या वेळेस आमचा असा बळी घेण्यात आला, यावेळेस त्यांनी आमचा पुन्हा बळी घेऊ नये म्हणून आम्ही असणारं सरळ सरळ ऑफर देऊन मोकळे झालो. त्यातही लोकांच्या लक्षात येईल की कोण कशा पद्धतीने वागतंय हे त्याच्यातलं लक्षात येईल. पण त्या अगोदर तुमची ऑफर 40 होती, आता 144 झाली. हो, कारण का त्यावेळेस ते म्हणाले की आम्हाला कमी दिल्या म्हणून आम्ही जास्ती दिले यावेळेस. पण आता जर तुमची ऑफर जर बघितली की 144 म्हणजे अर्धे झाले, म्हणजे हाफ हाफ झालं, 50-50 झालं, म्हणजे याचा अर्थ 144 जागा जर तुम्हाला दिल्या काँग्रेसने आणि त्यांची अगोदरच राष्ट्रवादी बरोबर युती आहे, त्यांचंही 144 आहे, म्हणजे काँग्रेसने सगळ्या जागा तुम्हाला द्याव त्यांच्या की राष्ट्रवादी बरोबर आघाडी करू नये जर तुमच्याबरोबर येत असेल. ते तो काँग्रेसचा इंटरनल प्रश्न आहे, त्यांनी काय करावं आणि काय करू नये. ज्यावेळेस ते आमच्याबद्दलचा असणारा गैरसमज वर्तमानपत्रातून पसरवतात आहेत त्यावेळेस त्याला काउंटर करणं ही आमची गरज आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. जेन्युइनली आम्हाला असणारा काँग्रेसबरोबर युती करायची आहे, NCP बरोबर नाही मी आजही म्हणतोय त्याच्यामध्ये. याचं कारण काय, वी डोंट कन्सिडर NCP ॲज अ सेक्युलर पार्टी, ती एक रिलिजियस पार्टी आहे, BJP बरोबर जाते, त्याच्यामुळे आमचा वापर करून NCPनी जिंकायचं नंतर BJP बरोबर जायचं हे आम्हाला होऊ द्यायचं नाही आहे. ते अगोदरच आम्ही असं प्रिएम्प्ट करतो आणि म्हणून आम्ही ऑफर काँग्रेसला दिलेली आहे. काँग्रेसनी 144 बसून कोणाशी समझोता करावा कोणाशी न करावा हा इंटरनल प्रश्न त्यांचा आहे. म्हणजे तुमची काँग्रेसला ऑफर आहे, तुमचं म्हणणं आहे की NCP नको, त्यांची ऑलरेडी आघाडी आहे, त्यांना असं त्यांनी ठरवलं पाहिजे. आता त्यांना जर सोडता येत नसेल तर त्यांनी आमचा नान सोडावा आणि त्यांनी असणारा आमची जी बदनामी चालवली आहे ती थांबवावी. पण काँग्रेस नेहमीच म्हणते की आम्ही चर्चा सुरू करतोय, आम्ही चर्चा आम्ही ऑफर देऊनच मोकळं झालेलो आहे, चर्चेची आता प्रश्न राहिलेला नाही. मान्य असेल तर सीट शेअरिंगच्या संदर्भातलं आणि कुठल्या सीट्स आहेत त्याच्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे. त्यात आमच्या दृष्टिकोनातून 10 सप्टेंबरपर्यंत नोटिफिकेशन निघू शकेल आणि काँग्रेस पक्ष थांबलेला आहे याच्यासाठी की त्यांच्याकडे किती शिल्लक राहत आहेत याच्यासाठी ते थांबलेले आहेत. काय का BJPकडे जाण्याची असतात ती रांग लागलेली आहे दोन्ही NCP आणि काँग्रेसमधनं, त्याच्यामुळे ते बोलणी करू शकत नाही अशी परिस्थितीत आहेत. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय की NCP बरोबर आम्ही काहीच समझोतं करणार नाही, आम्ही करणार नाही आहोत. सेक्युलर पार्टी नाही असं म्हणतायत, कसं हे एक्सप्लेन करायला, कारण कारण असं आहे मागच्या वेळेस शरद पवारांचं सोडून द्या ना, 2014 बीजेपीचं गव्हर्नमेंट जे आहे
एनसीपीनी पाठिंबा दिला नसता तर री इलेक्शन झाली असती. आणि प्रत्येक वेळेस सेनेला धमकवण्यासाठी एनसीपीचा गेले 5 वर्ष वापर झालेला आहे. आणि इंडिकेशन जे काही ती एनसीपीमधून सुद्धा येते तेही त्याच्यामधलं आहे. अटल बिहारी वाजपेयीचं गव्हर्नमेंट होतं, त्या अटल बिहारी वाजपेयीच्या गव्हर्नमेंटमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट कोणी हेड केलं होतं? त्याच्यामुळे असणार आम्ही काही ह्याच्यामधले काँग्रेसनी कोणाला सर्टिफिकेट दिलं म्हणून असणार ते मान्य करणार नाही. आम्हाला वाटलं तर आम्ही सर्टिफिकेट देणार, आम्हाला वाटलं नाही तर आम्ही सर्टिफिकेट देणार नाही. हे मागच्या वेळेससारखं किंवा काँग्रेसचं सर्टिफिकेट हे काही सँक्शन लेटर नाही. पण बाळासाहेब ही मागच्या वेळेसारखीच ऑफर झाली ना, 144 म्हणजे वंचित आता एवढी मोठी आहे काय की 50-50 काँग्रेस बरोबर करणार? तुम्ही त्यावेळेसही म्हणत होता की आम्हाला मतं मिळाली नाही नाही म्हणून. आमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आम्हाला 1,20,00,000 मतं मिळाली पाहिजे होती. मी आजही असणारा इलेक्शन कमिशनला चॅलेंज दिलेला आहे आणि कोर्टाने जर आमच्या मॅटर्समध्ये चालवायला सुरुवात केली तर EVM मॅन्युप्युलेटेड आहे हे मी दाखवून देणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला हरवलं आहे ते असणारं BJP हरवलं आहे असं आम्ही म्हणत नाही आहोत. आम्हाला EVMनी हरवलेलं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आमच्यासमोर आज नाही आहे. आज असणारं आम्ही सगळ्या हॅकर्सनासुद्धा असणारं आवाहन केलेलं आहे की तुम्हीसुद्धा हॅकिंग करायला सुरुवात करा, हे जर करतात तर होऊ द्या गोंधळ जेवढा व्हायचा असेल तेवढा. नाही पण तुमची ऑफर अशी आहे की ती काँग्रेसला कशी मान्य होईल? अगोदर त्यांची जर NCP बरोबर आघाडी असली ती आघाडी तोडल्यानंतर आमच्याकडे या. सी देअर इज नो कंपल्शन. प्रश्न असा आहे की देअर इज नो कंपल्शन. आम्हाला कंपल्शन वाटत नाही की आम्ही काँग्रेस बरोबर जाऊ, व्हेरी फ्रँकली सांगतोय. कारण का आम्ही असताना 288 तयारी करून बसलोय. पण जे काही मध्यंतरी काँग्रेसवाल्यांनी वर्तमानपत्रामध्ये पेरण्याच्या बातम्या सोडायला सुरुवात केलं की आम्ही करायला तयार आहोत, आम्ही ते आम्ही ओपनली आलो ठीक आहे, पण तुम्ही करायला तयार आहोत ना, आम्ही करायला तयार आहोत काँग्रेस बरोबर. 144 करा आज ते ह्याच्यामध्ये. आणि मी मागच्या वेळेसही म्हणालो होतो की ह्यांना 24 जागा जरी मिळाल्या तरी ह्यांच्याकडे 24 उमेदवार नाहीत. तुम्ही तेही खरं निघालं की त्यांच्याकडे 24 उमेदवार नव्हते, त्यांना इम्पोर्ट करावे लागले उमेदवार. त्या ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनली स्ट्रेंथ आम्ही जर बघितली या ठिकाणी तर काँग्रेस फारच चांगल्या परिस्थितीत आहे असं जर आपण म्हटलं असं तर काँग्रेसला गळती लागली नसती. नाही तुम्ही बोललात की कंपल्शन नाही, म्हणजे तुम्हाला काँग्रेस आम्हाला काँग्रेसवर जाण्याचं कंपल्शन नाही आहे, इच्छाही नाही. तुम्ही आज जर मला विचारलं तर आम्ही असं इच्छा नाही, पण काँग्रेसला जायला मागतंय म्हणून आम्ही काँग्रेसबरोबर म्हणतो की ठीक आहे, आम्ही काँग्रेसबरोबर समझौता करायला तयार आहोत. फक्त काँग्रेस बोलतंय म्हणून तुम्ही आम्ही जेन्युअनली म्हणतोय की आम्ही करायला तयार आहोत. मागच्यासारखं नाही की आम्ही बोलतोय असं करत राहायचं नाही. 10 सप्टेंबरला नोटिफिकेशन निघेल, माझ्या अंदाजानं 17-22 ऑक्टोबरपर्यंत मतदान होईल. 40 दिवसाचा असणारा हा वेळ आहे. या 40 दिवसाच्या वेळेमध्ये आम्ही असणारा स्वतःचं एक लिमिटेशन घातलेलं आहे की या 7-8 दिवसामध्ये काँग्रेसकडून जर प्रतिउत्तर आलं तर वेल अँड गुड, नाही तर मग आम्ही आमचा निर्णय घेऊन मोकळा होणार. म्हणजे तुम्ही डेडलाईन देणार आहात? आम्ही देत नाही डेडलाईन, आम्ही आम्हालाच टाकलेली आहे, आम्ही कोणाला काँग्रेसला नाही. कारण वी हॅव टू फेस BJP. आणि आता हे रिअलाइज व्हायला लागले महाराष्ट्रभर की ही जी निवडणूक होईल ही निवडणूक बेसिकली BJP वर्सेस वंचित बहुजन आघाडी असंच आहे. आणि आम्ही ते आता इश्यू बेस्ड, म्हणजे तुम्ही सेनेला ग्रहित नाही धरत त्याच्यात? BJP बरोबर सेना आहे त्याच्यामुळे मानन सेम आहे, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे. नाही वंचित म्हणजे नेमकं काय? म्हणजे वंचितमध्ये आता ते MIM 100 जागांची मागणी करते, तुमच्यात तरी ठीक चालू आहे का? मुस्लिम नेतृत्व महाराष्ट्रामध्ये नाही, तेव्हा आम्हाला एक मुस्लिम नेतृत्व उभं करायचं आहे ही परिस्थिती आहे. तेव्हा इम्तियाजला आम्ही असणारा ढील दिलेली आहे, पण 26 तारखेला तुम्हाला गोड बातमी मिळेल एवढं सांगतो फक्त. म्हणजे तुमचं जर ऑप्शन म्हटलं की काँग्रेस की MIM, आता एकीकडे तुम्ही काँग्रेसला एक ऑफर दिली आहे आणि MIM तुमच्याकडे सीट मागतंय, तुमच्यासाठी कोण सर्वात प्रथम आहे, काँग्रेस की MIM? नाही MIM बरोबर आमची युती कायम आहे. मी त्यावेळेस म्हणून लोकसभेमध्ये आणि त्याच्यानंतरही म्हणालो की ही युती आमची कायम कंटिन्यू राहील, तेव्हा ती युती आहेच त्या ह्याच्यामध्ये. काँग्रेस आता यायला मागतंय म्हणून आम्ही काँग्रेसला ऑफर दिली की बा तुम्ही या. मग 100 जागा त्यांना देणार का MIM ला? कोणाला?
एमआयएमला. मी म्हटलं ना 26 तारखेला तुम्हाला गोड बातमी देतो म्हणून. अच्छा, तुम्ही काँग्रेसच्या बद्दल इतक्या स्पष्टपणे बोलताय बाळासाहेब, पण काँग्रेसने समजा तुमची ऑफर स्वीकारली आणि त्यांच्यातल्या निम्म्या जागा राष्ट्रवादीला दिल्या, तर काँग्रेसने एनसीपी बरोबर युती केली आणि तुमच्या बरोबरही आले, तर तुम्हाला चालणार आहे का काँग्रेसने यायचं असेल तर एकट्याने यावं, एनसीपी बरोबर नाही? नाही, आम्ही अजून बेसिकली ती ऑफर आलेली नाही, काँग्रेसने एक्सेप्ट केलेली नाही. आणि एन सी पी आणि काँग्रेसशीसुद्धा समझोता अजून कुठल्या स्टेजला आहे तोही अजून आम्हाला कळायला मार्ग नाही होते, शेअर करायला त्याच्यामधला तयार नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना असं म्हणालो होतो की बा तुम्ही जर आमच्याशी बोलणार असाल तर क्लिअर कट आमच्याशी बोला आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला भूमिका घेता येईल. ज्या पद्धतीनं मधल्या काळात वंचितकडे लोकं येण्याचं प्रमाण होतं ते आता जरा रोडवल्याचं दिसतं आणि उलट वंचितमधले काही लोक जाणार अशा बातम्या येऊ लागलेल्या आहेत. काय स्थिती आहे तशी? कारण लक्ष्मण माने असू द्यात, पडळकर असू द्यात, यांच्या बातम्या आल्या की नाराज आहेत. लक्ष्मण माने नंतर थेट प्रेस कॉन्फरन्सच घेतली होती. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की आमच्याकडचा जो ओघ आहे तो कंटिन्युअस आहे आणि पार्लमेंटरी बोर्ड जे फिरते इंटरव्ह्यू घेत ते दोन दोन तीन तीन दिवस एकेका दोन दोन जिल्ह्यात चालले अशी असणारी परिस्थिती, त्याच्यामुळे आम्हाला कुठेही आडकाठी आली आहे अमुक आले असं नाही. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आम्ही असणारा पब्लिकली मीटिंग्स घेऊन एक ताकद आम्ही दाखवली होती, ती ताकद आमची असणारी कायम असं आम्ही मानतो आहे. आत्ता आम्ही असणारा जे काही एकदा निवडणुका म्हणजे कॅन्डिडेट्स आमच्या घोषणा झाल्या की आमची ताकद कायम आहे हे आम्ही असं दाखवणार आहोत त्यामध्ये. आणि सायमल्टेनियसली हे वाढतं आहे याचं आम्ही असं अजून पब्लिक केलेलं नाही आणि ते आम्ही करू इच्छित नाही, याचं कारण की आवर मेन एनिमी इज आर एस एस आणि ऑर्गनायझेशनली आमच्यापेक्षा ते स्ट्रॉंग आहे हे मी कबूल करतो आहे. त्या पडळकरांचं काय येतो मी आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आमच्याकडे जो जुळलेला वर्ग आहे तो आम्ही आता एक्सपोज करायला मागत नाही आहोत. काय एक्सपोज केला रे केला की संघवाले त्यांच्या दारात आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते एक्सपोज करत नाही अशी परिस्थिती आहे. पडळकरांचा प्रश्न असा आहे, मी असं म्हणेन की पडळकर पक्षामध्ये आहेत, सांगली आणि ह्या सगळ्या रिलीफ वर्कमध्ये त्यांनी असं स्वतःला झोकून दिलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या आहेत शेकाप त्या फिक्शन ऑफ इमॅजिनेशन आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आमच्यातून कोणी जाईल असं आम्हाला दिसत नाही. म्हणजे अशी जी बातमी येते की ते सांगोल्यातून शेकापतर्फे लढतील, हे खरं आहे का? नाही, मी ह्या पेरलेल्या बातम्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय त्या ह्याच्यामध्ये. कारण त्यांचा मतदारसंघ हा फायनल झालेला आहे, कामाला लोकं लागलेली आहेत, तेही तिथे कामाला लागलेले आहेत, त्याच्यामुळे असं ते त्यांच्या मतदारसंघात आणि पूरग्रस्त भागामधला दौरा चालला आहे त्यांचा. एक आता जी घडामोड चालू आहे राज ठाकरेंची, तुम्हाला माहीत असेल राज ठाकरेंची घडामोड ईडीचं, एक तुमचं वक्तव्य आलं होतं की तुम्ही काही 7 दिवसांअगोदर नांदगावकरांना सांगितलं होतं की राज ठाकरेंना वाचवा, नेमकं काय होतं ते? तर याच्याचबद्दल म्हणजे डायरेक्ट मी ईडीची नोटीस त्यांना येईल याची कल्पना मी बाल नांदगावकरांना दिली होती आणि त्यांचा फोन आला होता, बोललो आम्ही गप्पा मारत होतो त्याविषयी, त्यांना म्हटलं पण केअरफुल राहा, तुमची नोटीस निघालेली आहे, सर्व्हिस करायची शिल्लक राहिलेली आहे. तेव्हा हे हा वापर होणार माझ्या अंदाजानं ती नवीन गोष्ट आहे असं मी काही मानत नाही. म्हणजे जो कोणी डिडक्टिव्ह लॉजिकचा असणारा विद्यार्थी असेल त्याला हे डिडक्शन करणं सोपं आहे की ही गोष्ट घडली की काय घडणार त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रिडिक्टेबल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही म्हणजे तुमचे सोर्सेस स्ट्रॉंग दिसतात, अजून कोणाकोणाला नोटिसेस येणार आहेत ते मला माहिती आहे. मी अजून कोणी मी वक्तव्य केलं त्या वक्तव्यामधलं स्ट्रेंथ किती आहे त्याच्यावरनं मी डिडक्शन काढून तुम्हाला देतो. बाळासाहेब, सातत्यानं तुम्ही सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात बोलतायत, ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय, मग राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावली, तुमच्याबद्दल तुम्ही काही प्रिडिक्शन केलं? याचं कारण असं आहे की त्यांना शो फेस करायचा आहे हा ह्याच्यामध्ये. समजा मी ह्याच्यावरती बोललो आणि मला जर त्यांनी पकडलं तर मी तर पहिल्यांदा पकडून घ्यायला तयार आहे.
मी अरेस्ट व्हायला ताबडतोब तयार आहे. याचं कारण की आज मला कोर्टाशी भांडावं लागतंय, तुम्ही केस लवकर घ्या. मी जर अरेस्ट झालो तर मला कोर्टाला सांगता येईल की बाबा माझी केस तुम्ही हिअर करा आणि लवकर घ्या, ई व्ही एम आणतो आणि दाखवतो तुम्हाला. इथे दोन डिफरन्स आहेत की आम्ही इलेक्शनच्या पिटिशनमार्फत ई व्ही एमचं चॅलेंज केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि दुसरं जे आहे त्या ह्याच्यामध्ये राज ठाकरेंनी स्वीकारलेला जो मार्ग आहे तो पब्लिक ॲजिटेशनचा मार्ग आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही असं म्हणतो की पब्लिक ॲजिटेशनमार्फत होणार नाही. याचं कारण काय, हे गव्हर्नमेंट रेफरंडमला येणार नाही, त्याच्यामुळे इथे मॅन्युप्युलेशन होत आहे आणि झालेलं आहे हे सिद्ध करणं महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. ई व्ही एमच्या विरोधात बोलला म्हणून तक्रार नाही, पण इतर कुठल्या ह्याच्यात आपण अडकवलं जाण्याची शक्यता त्याच्यामध्ये की मी 40 वर्ष राजकारणामध्ये आहे, माझ्या एवढा राजकारणामधला अनब्लेमिश हा रेकॉर्ड कोणाचाच नाही. म्हणजे सत्तेमध्ये होतो त्याचाही आहे आणि आत्ताही आहे त्याच्यामध्ये. तेव्हा मला फ्रेम करण्यासाठी मागच्या 2-2.5 वर्षापूर्वी त्यांनी पंतप्रधानाच्या काटाचं कारस्थान नेमलं होतं. बाबा म्हटलं पकडा या, मी आहे म्हटलं तयार. त्याच्यामुळे पोलिसांना काही, म्हणजे रिटायर्ड पोलिसांना याची जाणीव होती की फेक रेकॉर्डसुद्धा हे एक्सपोज होऊ शकतं आणि पोलीस डिपार्टमेंट तिथलं बदनाम होऊ शकतं त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणून काही पोलीस डिपार्टमेंटने स्टेटमेंट केली, रिटायर्ड व्हेरी हाय पोलीस ऑफिसर्सनी हे केलं होतं की बा दीज आर फेक रेकॉर्ड्स, त्याच्यामुळे तुम्ही प्रोसीड होऊ नका. तर प्रयोग माझ्यावरती झाला नाही असं नाही, पण तो एवढ्या एक्स्ट्रीम एंडला जावं लागलं की पंतप्रधानाला मारण्याच्या ह्याच्यापर्यंत कटामध्ये घेण्याचा भाग. त्याच्यामुळे मला असं की मी फकीर म्हणून राहिलो. त्याच्यामुळे असताना त्यांच्याकडे ई डीची नोटीस पाठवण्यासाठी माझ्याकडे ना प्रॉपर्टी आहे ना बँक बॅलन्स आहे. सर, माझा प्रश्न असा होता की लोकसभा निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये तुम्ही काँग्रेससोबत गेला नाहीत, नेमकं वंचित बहुजन आघाडीने काय शिकलं लोकसभा निवडणुकीनंतर आणि आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये काय नवीन बघायला मिळेल? ते माझ्या मताप्रमाणे आम्ही शिकण्यापेक्षा इथला असताना आम्ही का हारलो याचा असताना मुस्लिम समाजाच्या लक्षात आलं की 80% वोट मुस्लिम काँग्रेसला मिळालेला 80% वोट हा मुसलमानांचा आहे, 20% हा नॉन मुसलमानचा आहे. तेव्हा मोठ्या प्रमाणात आत्ता असणारा मुसलमानांमधला एक चेंज येतो आहे, आणि तो म्हणजे की आपण जर वंचितकडे गेलो तर वंचित इथे बी जे पीला थांबू शकते किंवा लढू शकते अशी असणाऱ्या परिस्थितीमध्ये त्याच्यामुळे आमचा बेनिफिट फार मोठा आहे असं आम्हाला दिसते आता. पण सर, आता MIMच तुमच्यासमोर मागणी करते की आम्हाला एवढ्या सीट्स पाहिजे. मी काय म्हणाल की आम्हाला एक लीडरशिप डेव्हलप करायची होती. इम्तियाजच्या निमित्ताने तो खासदार आहे आणि काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही मुस्लिम लीडरशिपला इतर प्रश्नावरती बोलण्याचा अधिकार नाही, पण इम्तियाज हॅज दॅट लिबर्टी ही आम्ही असताना दाखवून दिली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता मी म्हणून म्हटलं की 26 तारखेला आम्ही ते क्लोज करून मोकळे होतो. तुम्ही ईडीची गोष्ट केली की आज मला सांगा की नोटीस द्यावी, म्हणजे आता जसं भारतीय जनता पक्षाचे नेते बोलतात जर काही नसेल तर त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त एवढंच आहे की हेच वाक्य त्यांनी कदाचित त्यांची सत्ता गेली आणि दुसरी कोणी त्यांनी त्यांना असणारा नोटीस दिली तर त्यांनी हे वाक्य लक्षात ठेवावं की जर काही नसेल तर मग त्यांनी घाबरू नये. तुम्ही प्रत्यक्ष असं सुचवलं तुमच्या बाबतीत जसं तुम्ही म्हटलं तसं राज ठाकरेंनाही तुम्हाला असं सुचवायचं आहे की कशाला घाबरायचं, समोर जा, अटक करून घ्या किंवा कारवाईला सामोरे जा, म्हणजे त्याच्यात त्यांचा राजकीय आणि वैयक्तिक असा दोन्ही फायदा सुचवताय तुम्ही? ठीक, त्यांची बॅकग्राऊंड फार मला माहीत नसल्यामुळे त्याच्यामुळे आणि काही बेसिकली त्यांचे फायनान्शियल डायरेक्शन हे आहे त्याच्यामुळे मी त्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही. पण टायमिंग जे आहे या सगळ्याचं, राज ठाकरेंना ईडीची नोटीस बजावण्याचं टायमिंग बरोबर विधानसभा निवडणूक लोकसभेच्या निवडणूक. मी अजून एक न्यूज आपल्याशी शेअर करतो, कन्फर्म नाही आहे ती, आपण रिपोर्टर आहात म्हणून सरकारशी थोडंसं जवळच आहे माझ्यापेक्षा, ते आपण जरा कन्फर्म करून घ्या की इनडायरेक्टली त्यांना मेसेजेस आलेत का,
की नवीन जेल्स तयार करायला सुरुवात करा असे मेसेजेस आलेत का जरा कन्फर्म करून घ्या. तुमचा आरोप कोणाकडे? ते माझा आरोप नाही आहे, कारण का माझ्याकडे माझा आरोप नाही, माझा रोख कोणाकडे असेल असं मी सांगत नाही. पण माझ्याकडे जी काही आत्ताची माहिती लेटेस्ट माहिती आलेली आहे, काश्मीरमध्ये 7,000 लोकांना डिटेन केलेलं आहे फॉर लास्ट 4 days. अधिक डिटेन्ड होतील अशी परिस्थिती आहे. ही बातमी जशी जशी वाढत जाईल तसं तसं माझ्यानंतर रेस्ट ऑफ इंडियामध्ये सुद्धा काही होण्याची शक्यता आहे का? आणि ती झाली तर मग हे जे सोयी करा, नवीन जेल्सची सोयी करा असं जी आहे, त्याच्या पाठीमागे काही आहे का? ते माझ्या अंदाजाने महत्त्वाचे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. तुम्ही काय आणीबाणीचे संकेत देता? आज आणीबाणी आहेच, अनडिक्लेअर्ड आणीबाणी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर कालच्या ह्याच्यामध्ये पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पूररेषा ही 600 meters आतमध्ये घेऊन गेली की विच घेऊन जाऊ शकत नाही, बिल्डरला फ्रेम होती, बातमी कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे न्यूज इज कंट्रोल्ड हे सरळ सरळ दिसायला लागलं. तुम्ही 370 बोलताय की काश्मीरमधल्या 370 बद्दल? ते मी सिच्युएशन हळूहळू काश्मीरमधली कंट्रोलमध्ये नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ज्यावेळेस अमेरिकेच्या अध्यक्षाने पुन्हा मेडिटेट करण्याचा प्रश्न आणि व्हॉलटाईल सिच्युएशन हा शब्द जो आहे तो अत्यंत सौम्य शब्द वापरला असं मी त्या ठिकाणी मानतो. पण परिस्थिती भारताच्या हातमध्ये नाही हे असणारं दिसतं आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो की अनरिटर्न तोंडी आदेश जे येतात की जेलची तयारी करून ठेवून द्या, ते कोणासाठी आहे? हा त्याच्यातला मोठा भाग आहे. म्हणजे एकंदर निर्णय चुकीचा होता असं तुम्हाला म्हणायचं? कधी नाही कधीतरी तो जाणार होता. एक त्याच्यामधलं अजून माहिती आली नाही ती म्हणजे गेल्या 70 वर्षांमध्ये 40 वेळा प्रेसिडेन्शियल ऑर्डर्स येऊन जम्मू आणि काश्मीरनी अनेक विषय हे पार्लमेंटकडे सपोर्ट केला अशी असणारी परिस्थिती आहे. आता हे जर चाललं असेल तर या गव्हर्नमेंटनी त्यांच्या पिरियडमध्ये ते एक्सलेट का केलं नाही याची आता इंटेलेक्च्युअल चर्चा सुरुवात झालेली आहे. म्हणजे नाही, पण तो जर टेम्पररी होता, तो जर काढला तर काय? नाही, माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या अनेक निकालानंतर ते टेम्पररी जे होतं ते गेलेलं आहे, संपलेलं आहे आणि इट हॅज नाव बिकम अ परमनंट फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं जजमेंट आहे 370 पण तो काढलाय तरी काय फरक पडणार होता असं माझं म्हणणं असं आहे की कधीतरी तुम्ही बोलले की कधीतरी तो काढावा लागणार होता, मग काढला तर? माझं म्हणणं असं आहे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे एकतर आपण जर त्यावेळेस बाबासाहेबांचं असणारं वाचलं तर आपल्याला एक व्हेरी क्लिअर होतं की त्यांना काश्मीरमध्ये एक सॉव्हरेन असं उभं राहायला नको होतं. तो त्याच वेळेस इंटिग्रल पार्ट करावा का? काश्मीरची जनता ही भारताबरोबर यायला तयार होती, पण ते न होता 370 आलं, तुम्ही एक सॉव्हरेन तयार केलं. त्या सॉव्हरेनवरती फक्त तुम्ही डिफेन्स, फायनान्स आणि इतर गोष्टी त्या देतील, त्याच्यावरती तुमचं राज्य चालत राहील अशी असणारी परिस्थिती आहे. काळाच्या ओघामध्ये त्यांनी असणारा अनेक विषय हे असणारं केंद्र शासनाकडे सबमिट करत गेले. माझं म्हणणं असं आहे की शेवटचा विषय सबमिट झाला असता आणि त्यावेळेस तिथे आपण त्यांना जर सांगितलं असतं की बाबा हे तुम्ही 370 रद्द करा आता त्या ह्याच्यामध्ये, तर तो माझ्या अंदाजानं एक नॅचरल प्रोसेस म्हणून त्या ठिकाणी झाला असता. आज माझ्या अंदाजाने सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो लँड होल्डिंग, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आज जे म्हणतं आहे की बा डेव्हलपमेंट क्लिअर होईल, अमुक होईल, तमुक होईल, मला असं काही वाटत नाही आहे होईल म्हणून. याचं कारण की अगोदरही पैसा जात होता, तेव्हाही केंद्र शासनाचं नियोजन होतं, नियंत्रण होतं, सगळंच होतं.
पण तिथे एक जो आहे म्हणजे तिथली जी चर्चा जी आपण केली पाहिजे ती म्हणजे लँड होल्डिंगची चर्चा आहे. लँड होल्डिंग हा काश्मीरमध्ये सेन्सिटिव्ह इशू आहे. यांना 370 जरी रद्द करायचा होता तरी त्यांनी 370 रद्द झाला, पण लँड तिथली जी आहे ती बाय करायची न बाय करायची नॉन काश्मीरींना यांच्या संदर्भातला आम्ही निर्णय नंतर घेतला असता तर माझ्या थोडंसं सॉफ्टिंग होईन एक वेगळा विषय तिथे निर्माण. एकंदरीत तुमचं समर्थनच आहे, 370 हटवलं त्याला तुमचं समर्थन. नाही, माझं म्हणणं आहे कॉन्स्टिट्युशनली चूक आहे ती. आजही माझं म्हणणं आहे की अत्यंत बारकाईने कोणी त्याचा अभ्यास केलेला नाही, बघितलेला नाही, त्याची चर्चा नाही आहे. ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल आणि इंटरनॅशनल लाईन ऑफ कंट्रोल या दोन गोष्टी आहेत. आज तुम्ही काश्मीर, जम्मू अँड काश्मीर हे युनियन टेरिटरी केल्यामुळे युनियनची हद्द काय आहे ती तुम्ही डिसाईड केली. त्याच्यामुळे तुम्ही डिसाईड काय केली ती ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल ही आमची हद्द आहे. याचाच अर्थ की ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल ही आता इंटरनॅशनल लाईन ऑफ कंट्रोल झाली. आणि इंटरनॅशनल लाईन ऑफ कंट्रोल झाल्यामुळे आणि जम्मू अँड काश्मीरचं जे असणारं वेगळं कॉन्स्टिट्यूशन होतं ते तुम्ही संपवल्यामुळे या सरकारने याचा खुलासा केला पाहिजे की पाक ऑक्युपाईड काश्मीर की ज्याच्यासाठी 3 युद्ध आपण असणारा लढलो हे हा भाग फक्त 370 रद्द करण्यासाठी हा आपण दान म्हणून दिला का ह्याचा खुलासा होत नाही आहे. सर, कुठेतरी राजकीय फायदा होता सरकारचा, राजकीय फायदा होईल इथून पुढे सरकारचा म्हणून हा निर्णय घेण्यात आला 370. यशवंत सिन्हाने जसं म्हटलं की हा ज्या पद्धतीने उभा केला तो इमोशनल इश्यू उभा केला आणि त्याच्यामुळे त्यांनी जसं म्हटलं की लोकसभेच्या निवडणुका ह्या 400 वरती जागा येतील त्याचा बेनिफिट निश्चितपणे झाला आहे. मी नाही म्हणत नाही, त्यात डिनाय करण्यात काही अर्थ नाही आहे. आता जे सरकारचे काही वरिष्ठ नेते आहेत ते आता बोलायला लागले की 370 आता हटवलं आम्ही जम्मू काश्मीरमधून, आता ह्याच्यापुढे आम्ही पीओकेकडे लक्ष देतोय, तर यावर तुमचं काय म्हणजे इट्स अ वॉर. नाही, चर्चा फक्त प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की चर्चेने तुम्हाला मिळणारच नाही आहे. कारण का जी सँक्टिटी होती किंवा ज्या माध्यमातून चर्चेने तुम्ही त्याच्यावरती क्लेम करू शकत होता दॅट वॉज जम्मू अँड काश्मीर कॉन्स्टिट्युंट असेंब्ली आणि कॉन्स्टिट्युंट असेंब्लीनी तयार केलेलं कॉन्स्टिट्युशन, ते कॉन्स्टिट्युशन तुम्ही रद्द केलं. भारताच्या नकाशामध्ये कुठेही पाक ऑक्युपाईड एरिया नव्हता, पण जम्मू अँड काश्मीरच्या नकाशामध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर असणारं होतं. आता ते तुम्ही पार्लमेंटच्या मार्फत तुम्ही संपून टाकलेलं आहे. ते संपता तुम्ही असं काय केलं की आमची जम्मू अँड काश्मीरची बॉर्डर काय ही तुम्ही आखून दिली, त्या बॉर्डरमध्ये तुम्ही पाक ऑक्युपाईड काश्मीर दाखवतच नाही आहात. त्याच्यामुळे हे फक्त लोकांना भूलतापा देण्यासाठी राजनाथ सिंगचं स्टेटमेंट आहे. मी असं मानतो आहे महिन्याभरामध्ये वॉर झाला तरी मला आश्चर्य होणार नाही आहे. का जसं आपण म्हणतो कॅच 22 सिच्युएशन, तसं हे सरकार कॅच 22 सिच्युएशनमध्ये आलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या मार्गातून हे विचारण्यात येतं आहे की तुम्ही असणारा पाक ऑक्युपाईड काश्मीर सोडलं आहे का हे आम्हाला सांगा. आणि ते इंटरनॅशनली आता विचारायला लागले. ते भारतामधल्या लोकांनी 370 रद्द झालं म्हणजे फार मोठं झालं आणि आपण काश्मीर जिंकला असंच भावामध्ये होतं. तेव्हा मला जेव्हा म्हणतात कोण जर काश्मीर जिंकला तर म्हटलं तर मला काश्मीरमध्ये जाताना पासपोर्ट लागत नव्हता, फक्त रेल्वे तिकीट काढायचं होतं किंवा एअर तिकीट काढायचो, बस तिकीट काढायचं होतं, मी काश्मीरमध्ये जात होतो. तेव्हा इथे जी काही चर्चा झाली पाहिजे होती की मग 3 वॉर आपण खेळलो कशासाठी, सोल्जर्स एवढे मग आपण असारे मारले का, याची चर्चाच होत नाही आहे. मग 3 युद्ध झाली पाक ऑक्युपाईड काश्मीरसाठी त्याच्याबद्दलची चर्चा नाही. आपण हा भाग देऊन टाकला आहे अशी असणारी परिस्थिती आहे. या सिमिलर प्रोव्हिजन जे आहेत 370 या सिमिलर प्रोव्हिजन
सेवन सिस्टर्सना पण आहेत नॉर्थ ईस्टर्नच्या. आता नाही पण तुम्ही बाळासाहेब प्रश्न त्याच्यामध्ये कितीही अमित शहा कन्व्हिन्स करत असले की आम्ही ते काढणार नाही, तरी तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 14 याला ओवरकम कसं करणार? इक्वॉलिटी बिफोर लॉ अँड इक्वल बिफोर कायद्याच्या समोर सगळे समान आहेत असं जे तुम्ही म्हणताय, मी एकाचं स्पेशल स्टेटस ठेवलं आहे आणि दुसऱ्याचं स्पेशल स्टेटस तुम्ही ठेवलेलं आहे, आणि म्हणून आपण बघत असाल की रिटायर्ड अधिकारी म्हणजे मिलिटरीमधले आणि आय एस अधिकाऱ्यांचं पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्ट हिअरिंगला घेतच नाही आहे. बाळासाहेब तुम्ही इथे आलात, आपली खरं म्हणजे वेळ संपली, तुम्ही इथे आलात आणि अनेक मुद्द्यांवर आपली प्रखर मतं ठेवली, त्याबद्दल धन्यवाद. ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच संपवतो.